मेहकर बस स्थानकाचे काम त्याच जागी त्वरित पूर्ण करावे होता। प्रथम मेहकर शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य मोर्चा रॅली काढण्यात आली। यानंतर या रॅलीचे मेहकर येथील स्वातंत्र्य मैदानात सभेमध्ये रूपांतर झाले। या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष कासंबाई गवळी हे होते। यावेळी बाळासाहेब ससाने, किशोरदादा गवई, सुमित दोटे, सुरेश मानवकर आणि मेहकर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज हजारी यांनी मेहकर शहरातील विविध समस्या जनतेसमोर मांडल्या। त्या समस्या त्वरित दूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। कासंबाई गवळी यांनी त्यांच्या भाषणातून केलेल्या विकास कामांचा आढावा जनतेसमोर मांडला व त्यासोबतच राजकीय विरोधकांच्या भाषणातून तुफान फटकेबाजी केली। मोठमोठे नेतेमंडळी जनतेसोबत कशी खोटी बोलतात व त्यांची दिशाभूल करतात याचे काही उदाहरणं त्यांनी आपल्या भाषणातून जनतेसमोर मांडली। तसेच 3 जानेवारी 2022 नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाला व प्रशासकीय लागल्यापासून आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग यांचे विस्कटलेले नियोजन त्यांनी जनतेसमोर मांडले। मेहकर येथील नागरिकांसाठी अत्यंत ज्वलंत समस्या म्हणजे बसस्थानकाची। कित्येक दिवसांपासून अपुऱ्या स्थितीत पडलेले बसस्थानकाचे काम लवकरात लवकर आणि त्याच ठिकाणी बांधण्यात यावे अशी महत्त्वाची मागणी त्यांनी यावेळेस केली। या दरम्यान सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असलेले 2 कार्यकर्ते काही दिवसांपूर्वी शिवसेनेत जबरदस्तीने त्यांचा प्रवेश करून घेतला होता। त्यांनी स्वतः घरवापसी केली आणि काँग्रेस पक्षात परतले। कासंबाई यांनी त्यांचा तिरंगा रुमाल देऊन सत्कार केला। यावेळेस पंचकावर प्रमुख उपस्थिती म्हणून शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज हजारी, नगरसेवक तथा गटनेते मोहम्मद अलीम ताहिर, गणेशन्ना लष्कर, ॲडव्होकेट किशोर धोंडगे, निलेश सोमन, अलियार खान, मुजीब खान, जयदीप देशमुख, पवन डोंगरे, दिवे, अनिल चांगाडे, शेख युनुस भगवान, विजू दिवडे यांची उपस्थिती होती। या मोर्चाला हाजी इकबाल, अफसर खान, हाजी मुस्तफा खान, फिरोज खान, अहमद हसन काझी, मुजाहिद कुरेशी, पप्पू सेठ, डोसानी, वायू तेलंगा, अहमद साकीब अहमद, तसेच काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, तसेच महिला नेत्या व कार्यकर्त्या यांची मोठी उपस्थिती होती। कार्यक्रमानंतर निवेदन देण्यात आले। या कार्यक्रमाचे संचालन गजेंद्र माने यांनी केले होते। जागृत महाराष्ट्र, आम्रपाल वाघमारे, बुलढाणा। ताज्या अपडेट्ससाठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।